डालमिल संदर्भात कुठलीही माहिती लागल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट पाठवा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि मी तुम्हाला चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवून पाठवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. नमस्कार, मी आज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय छोटी दालमिल, पंजाबराव कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली दालमिल. एक 15-20 वर्षापूर्वी ही दालमिलचं संशोधन केलेलं आहे. या दालमिलमध्ये तुम्ही गहू साफ करू शकता, धान्य वगैरे साफ करू शकता आणि प्रत्येक प्रकारची डाळ बनवू शकता. तुरीची डाळ असो, चण्याची डाळ असो, उडदाची डाळ असो किंवा मग मूग मोगर असो, कुठली पण डाळ असो, हे तुम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी याच्यात बनवू शकता. आता या संदर्भातली मी माहिती तुम्हाला देतोय. ही दालमिल 3 HP वर चालणारी आहे, आडवा चालणा आहे या दालमिलमध्ये आणि 8x12 रोल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एलिव्हेटर एक्स्ट्रा लावून घेऊ शकता तुम्ही थोडं सेमी ऑटोमायझेशन करायसाठी, पण तुम्ही काहीही न करता ही दालमिल तशीच्या तशी सुरू करू शकता. याच्या आधी पण मी 8 ते 10 व्हिडिओ टाकलेले आहेत दालमिलचे, सेमी ऑटोमॅटिक दालमिल, फुल ऑटोमॅटिक दालमिल, सगळ्या दालमिलचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आणेल, याच्यामध्ये दालमिल संदर्भातली संपूर्ण माहिती भेटेल. आज बाजूला जे बटन आहे बेल आयकॉनचं ते दाबा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आतापर्यंत माझे व्हिडिओ 27 ते 28 हजार लोकांनी पाहिलेले आहेत आणि सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे. आज मी मुद्दाम मराठीतनं हा व्हिडिओ बनवतोय, आतापर्यंत मी हिंदीतनं बनवले आणि एकच मराठीतला बनवला होता. तर आता मराठीतला व्हिडिओ हा किती फायदेशीर होतो महाराष्ट्रातील जनतेसाठी किंवा बाकी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण ते बघूया. आता या संदर्भात मला ज्या कॉमेंट्स येतात माझ्या चॅनलवर, म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब केल्यावर समजेलच, त्याच्यात तुम्ही पण कॉमेंट्स करून मला प्रश्न विचारू शकता. तसेच लोक मला अनेक प्रश्न विचारत असतात दालमिल संदर्भातले. तर या PKV चे दालमिल 3 HP वाली, या दालमिल संदर्भात मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, त्याही काही ठराविक प्रश्न मी लिहून घेतले कॉमेंट्स मध्ये जे प्रश्न आले मला ते, आणि ते प्रश्न मी तुमच्या समोर आता त्याचे काय उत्तर आहेत ते देतो आणि प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. तर चला मंडळी बघूया. पहिला प्रश्न आहे गेवराईवरून, बळीराम जाधव म्हणून आहेत, हे विचारतायत की PKV दालमिल कॅपॅसिटी किती आहे. तर PKV ची दालमिल संशोधित केलेली आहे, याची कॅपॅसिटी 10 ते 12 क्विंटलची आहे. पण कॅपॅसिटी म्हटल्यावर इन द सेन्स की कोणत्याही मॅन्युफॅक्चरर जवळ गेल्यावर मॅन्युफॅक्चरर म्हणतो त्याची कॅपॅसिटी 10 ते 12 क्विंटल आहे. तर 10 ते 12 क्विंटल डाळ खरंच निघते का त्याच्यामध्ये? 10 ते 12 क्विंटल डाळ ही बनत नाही. तुम्हाला प्रोसेस होते, डाळीचं जे प्रोसेस होते, तुम्ही मॅन्युफॅक्चरर जवळ गेले किंवा कुठेही तुम्ही दालमिल घ्यायला गेले समजा, तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल की तुम्ही आम्हाला एवढी डाळ काढून दाखवता का, ते तशी डाळ निघत नाही. हे प्रोसेस होते, म्हणजे 1x1 स्टेप असतात. तुरीची डाळ बनायला 3 दिवस लागतात, चण्याची डाळ बनायला 2 दिवस लागतात. ते स्टेप बाय स्टेप होते, म्हणजे आज जो 12 क्विंटल माल 10 क्विंटल माल आपण मशीनमध्ये टाकला तर त्याला एक पास लावावं लागते. पास करणे म्हणजे मशीनमधून टाकणे आणि पाणी वगैरे लावणे, तेल लावणे. तुरीला तेल लावावं लागते, चण्याला तेल नाही लावावं लागत. तर हे 10-12 क्विंटल हे प्रोसेसिंग आहे त्याचं, डाळ बनणे शक्य नाही आहे. डाळीची जास्तीत जास्त आउटपुट 5 ते 6 क्विंटलचा आउटपुट तुम्हाला भेटू शकतो प्रोसेसच्या हिशोबाने. म्हणजे मंथली समजा 300 क्विंटल डाळ तुम्ही प्रोसेस केली, तूर प्रोसेस केली, तर त्याचं तुम्हाला आउटपुट जेव्हा महिन्याभरेने काढाल तुम्ही, तर 5 ते 6 क्विंटलचा ऍव्हरेज तुम्हाला भेटत असतो. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. हे आहेत काटोल इथून संकेत पाटील, यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे PKV ची दालमिल आहे याच्यावर अनुदान कसे भेटते. चला, या अनुदान कसं भेटते म्हणजे आपला तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीमध्ये जे तालुका कृषी अधिकारी असतात तुम्हाला त्यांना जाऊन भेटावं लागेल. ते तुम्हाला एक फॉर्म देतात, तो फॉर्म फिल करावा लागते. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे फक्त 7-12 आणि आधार कार्ड तुम्हाला न्यावं लागते. आफ्टर दॅट ते तुम्हाला एक लेटर देतात 8 ते 12-15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना द्यावं लागते प्रोसेसच्या हिशोबाने. आणि ते लेटर तुम्ही तिथे सबमिट केल्यावर त्यासोबत एक कोटेशन लावावं लागते. इथून जे म्हणजे ज्यांनी अनुदानाची ही जी दालमिल आहे याची ज्यांनी अप्रुव्हल घेतलेलं आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ अप्रुव्हल देत असते मॅन्युफॅक्चररला की तुम्ही अशीच्या अशी दालमिल बनवा, म्हणजे जशी त्यांनी संशोधित केलेली आहे तशीच दालमिल तुम्हाला बनवावं लागते. त्या व्यतिरिक्त हे मॅन्युफॅक्चरर दुसऱ्या प्रकारची दालमिल बनवू शकत नाही, तसं तसं डिझाईन त्यांना बनवावं लागते. तर अनुदान हे PKV च्या दालमिलवर 50% अनुदान आहे जे कृषी अधिकाऱ्यामार्फत तुम्हाला भेटू शकते. आता झालं
हे पीकेव्हीच्या तालमीलच्या अनुदानाबद्दल. तर आता अजून दुसऱ्या प्रकारचं अनुदान भेटते, समृद्ध शेती समृद्ध शेतकरी, ते कुठल्याही तालमीलवर भेटते. 2 लाखापर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही ते अनुदान कुठनेही घेऊ शकता. हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, 50% अनुदान भेटतं त्याच्यावर. तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तरीही तुम्हाला अनुदान भेटू शकते. तिसरा प्रश्न आहे, जळगाव खान्देशवरनं विशाल कुलकर्णी, पीकेव्हीची दालमिल मॉडेल एकच असून प्रत्येक मॅन्युफॅक्चरर दालमिल बनवणारे वेगवेगळी किंमत सांगत आहेत, काय करायचं? हा, पंजाबराव कृषी विद्यापीठाने अशी पर्टिक्युलर कुठचीही किंमत अशी ठरवलेली नाही आहे. तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरर आपल्या हिशोबाने ती किंमत लावून ते तुम्हाला दालमिल विकत असतो. कोणी 80,000 रुपये सांगतं, कोणी 70 सांगतं, कोणी 75 सांगतं, कोणी 85-90,000 रुपये सांगतो. पण तुम्ही त्यांना बार्गेनिंग वगैरे करू शकता. बार्गेनिंग इन द सेन्स की तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलू शकता. तुम्हाला इथे बरेच मॅन्युफॅक्चरर ज्यांना अप्रुव्हल भेटलेला आहे, तुम्ही बऱ्याच मॅन्युफॅक्चररला व्हिजिट देऊ शकता. प्रत्येक एकाच व्यक्तीकडे जाऊ नका, तुम्ही 4-5 व्यक्तींना भेटा, 4-5 मॅन्युफॅक्चररला भेटा आणि त्यांना विचारा की आम्हाला काय तुम्ही कमी किमतीत द्याल बा. तर माझ्या हिशोबाने 65-68-70 हजारापासून हे दालमिल देत आहेत बार्गनिंग करून. आपल्या बोलण्यावर डिपेंड आहे ते सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही ह्या गोष्टीसाठी इथे पंजाबराव कृषी विद्यापीठात संपर्क सुद्धा करू शकता. चौथा प्रश्न आहे, दालमिल घेतली पण सर्व्हिस देत नाहीत, डाळ बनवून दाखवायला माणूस पाठवत नाहीत, संजय भाऊ सातारा. हा, हे साताऱ्याहून विचारतात की दालमिल घेतली म्हणजे डाळ काढून दाखवणारे म्हणजे कोण असतात? मास्टर असतात. जे म्हणजे मी सुद्धा दाळमिलची मशिनरी फिटिंग करायला जातो आणि डाळ काढून दाखवतो लोकांना कशाप्रकारे काढायची असते. आता काय होतं की प्रत्येक मॅन्युफॅक्चररकडे मास्टरची कमतरता आहे, जे फिटर असतात मास्टर असतात त्याची कमतरता आहे. तर हे सर्व्हिस देतात नाही देत, काही लोक चांगली देतात काही लोक देत नाहीत सर्व्हिस. प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशोबाने काम करत असतो. पण तुम्ही या गोष्टीची कंप्लेंट पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये करू शकता. त्यांच्याजवळून ज्यांनी अप्रुव्हल घेतलेलं आहे पीकेव्हीचं ज्या मॅन्युफॅक्चररनी, तुम्ही त्यांना जाऊन तिथे कंप्लेंट करू शकता पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये. तुम्हाला मशीनमध्ये इनकेस जर काही प्रॉब्लेम आला, तुम्ही पंजाबराव कृषी विद्यापीठात जाऊन त्यांना कंप्लेंट करू शकता. त्यांना सांगू शकता की आम्हाला सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे, आमच्या मशीनमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तिथे जाऊन सॉल्व आउट करू शकता. पंजाबराव कृषी विद्यापीठ तसे त्यांना आदेश देतं की तुम्ही यांना यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व करा. ओके, पाचवा प्रश्न आहे, यांनी एसके म्हणून नाव दिलेलं आहे फक्त, रोल किती दिवसात खराब होतो? हा हा, महत्वाचा प्रश्न आहे, रोल किती दिवसात खराब होतो? रोल हा किती दिवसात खराब होत नाही. तुम्ही आज दालमिल मशीन घेतली आणि त्याच्यात डाळच नाही काढली तर तुम्ही 5 वर्ष जरी ठेवली दालमिल तरी रोल खराब होणार नाही. तुम्ही किती माल त्याच्यावर प्रोसेस करता, किती डाळ तयार करता त्याच्यावर डिपेंड असते. माझ्या मते 500-600 क्विंटल 700 क्विंटल पर्यंत तुम्ही माल काढल्यावर रोल घासण्यास सुरुवात होते आणि मग रोल खराब होऊन 700-800 क्विंटल नंतर तुम्हाला तो चेंज करावा लागतो. तर इथले जे मॅन्युफॅक्चरर आहेत हे मॅक्झिमम दालमिलचे रोल बनवत नाहीत. दालमिलचे रोल बनवणारे वेगळे लोक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नंबर देईल. तुम्ही त्यांच्याकडनं स्वस्तात पण रोल घेऊ शकता, जे हे मॅन्युफॅक्चरर ज्यांच्याकडनं रोल्स वगैरे घेत असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही मशिनरी घ्यायच्या आधी ह्या गोष्टी क्लिअर करा अशी माझी इच्छा आहे. तर रोलची कॅपॅसिटी ही डिपेंड आहे 500-700 क्विंटल माल काढल्यावर आणि तुम्हाला त्याचा आउटपुट चांगल्या प्रकारे भेटते. आता काही काही लोकांचे प्रश्न असे असतात की आम्हाला म्हणजे याची क्वालिटी कशी निघते. क्वालिटी डिपेंड आहे आपल्या काढण्यावर, आपण कशाप्रकारे काढतो, तुम्हाला कशाप्रकारे सांगितलं जाते, प्रोसेस कशी आहे, तर याच्यावरची सगळी क्वालिटी डिपेंड आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उद्योग करू शकता. जरी 5-7 क्विंटल जरी माल निघाला तरी हे प्रॉफिटेबल बिझनेस आहे. माझ्या हिशोबाने 70-75 हजार रुपयापर्यंत ही दालमिलची मशिनरी तुम्ही घ्यायला पाहिजे बार्गनिंग करून आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय तुम्ही कोणत्याही खेडे विभागात करू शकता. काही काही लोकांचा प्रश्न असतो की आम्हाला जागेचं किती जागा लागेल, ते तुम्ही 100 स्क्वेअर फीटमध्ये पण मशिनरी बसवू शकता. 10 बाय 10 ची जागा असली तरी इनफ आहे. थँक्यू.